किया मिलके पैसे वालों ने, मोदी के अंबानी ने, मोदी के अदानी ने। ओ भारतामध्ये अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करणारा केंद्र सरकारच्या आशीर्वादाने अदानी ब्रदर्सच्या नावाखाली या देशामध्ये लाखो करोडो शेअर्स धारकांना घोडा लावणारा हा अदानी कुणाचा जावई आहे? मोदींचा आहे का केंद्र सरकारचा आहे? संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गदारोळ चालू आहे, अदानींनी देशाचं नाव कापलंय संपूर्ण जगामध्ये। हिंडेनबर्गच्या अहवालाने भारताची अर्थव्यवस्था कशी नागवी करून टाकली, म्हणूनच 45-45 हजार कोटी रुपये अदानीला दंड झालाय। कोण बोलतंय ह्याच्यावर? आमच्या इथला मुंबईचा तो तोतरा किरीट सोमय्या, त्याचा काय बाप आहे का अदानी? बोला ना त्यांच्यावर, त्यांनी घोटाळा केलाय तर का? ते अदानी जर शिवसेनेत असता तर किरीट सोमय्या बोलला असता, नाही तर बोलला नसता। बोलला नाही, बोलायला तोंड आळी मिळीन गुपचुळी। पण ज्यावेळेस संसदेच्या सभागृहात गोंधळ होतो, आरबीआय सुद्धा खळबळून जागी झाली, ज्यानी ज्यानी अदानीशी व्यवहार केलाय, ज्यानी ज्यानी कर्ज दिलंय, किंवा अदानीने ज्यांना टोपी घातली कोशारीची काळी, ज्यांना चुना लावलाय ज्या बँकेला, त्याची माहिती मागवली, याचा अर्थ नॅथन अँडरसननी हिंडेनबर्गच्या अहवालानुसार ज्या पद्धतीनं भारताला कसा चुना लावला जातो, भविष्यात भारताचं दिवाळं काढायला इतर शत्रूची गरज नाही, अंतर्गत शत्रू भरपूर आहेत, उद्योगपती आहे, पण जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मध्ये यायचंय देशातल्या जगातल्या। मग लावा चुना, करा शेअर्सच्या किमतीमध्ये फेरफार करा, ऑपरेटर कडून गोंधळ घाला, अदानीच्या अख्या खानदानावर गुन्हे दाखल आहेत काळ्या धंदे प्रकरणी। हेच मोदीजी परदेशातून काळा पैसा आणणार होते, इथंच असा ह्यांनी माल ढोक बसवलाय देशाच्या मानगुटीवर सगळं अदानींना। आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या, गुजरातला महत्वाच्या कंपन्या अदानीच्या घशात, लाईट अदानीची, घर अदानीची, एअरपोर्टची सुरक्षा स्वच्छता सगळं अदानीचं, एअरपोर्ट सुद्धा आता भविष्यात अदानीचंच होईल, बाकीच्यांचं काय? कोण बोलणार आहे ह्याच्यावर? अदानी जर पापी असेल किरीट सोमय्या लक्षात घे, तर त्याची पण पाळ्यामुळे काढा आणि त्याला पण जेलमध्ये टाका। आता कुठे ईडी, सीबीआय, सेबी का? राजकीय पुढाऱ्यांनाच ईडी आणि ह्याला काय घोडा? सोयीनं दुकान लावलं जातंय, जागे व्हा भारतीयांनो, आणि ह्या अशा जातीयवाद्यांना किंवा देशाला फसवणाऱ्या कुठे आहेत ते आरएसएस मधले देशभक्त? आता कुठे गेली तुमची देश देश वाट लागती तर मग सागा ना त्या अदानीला लावा म्हणो नांगरा सगट, कारण चुना लावणाऱ्यांना भारताचं दिवाळं काढणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या वेशीवर महाराष्ट्राची लखतर टांगणाऱ्या असल्या लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे, म्हणून खोटारड्यांचा खरं तर बंदोबस्त केला पाहिजे।